नमस्कार, मॉम्स क्रिएटिव्हिटी अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळेमध्ये कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची आणि त्यासाठी लागणाऱ्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे माझी कटोरी ब्लाऊज शिवण्याची पद्धत, झटपट शिवण्याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. येथे मी कटोरी ब्लाऊजचं कटिंग करून ठेवलेलं आहे. 34 साईजसाठी मी तुम्हाला हे दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट तयार करून घेऊया. हे बघा, इथं अशा प्रकारची ही बॉर्डर आहे. मोठी बॉर्डर मी स्लीव्हसाठी यूज केलेली आहे, ही छोटी बॉर्डर आहे. तर ती आपल्याला इथे मी चौकोनी गळा बनवणार आहे, तर त्यासाठी मी इथे लावणार आहे. आता सगळ्यात आधी आपण हा जो गळा कट केलेला आहे, सॉरी आखलेला आहे, तो कट करून घ्यायचा आहे. इथे मी 34 साईजसाठी तुम्हाला हे स्टिचिंग दाखवत आहे. 34चा चौथा भाग, 8.5 प्लस 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेली आहे. शोल्डर मी इथे 5 इंच घेतलेला आहे. मुंडा खोली 5.5 इंच घेतला आहे. इथे मी गळा रुंदी ही 2.25 इंच घेतली आहे. खाली देखील मी तितकीच गळा रुंदी घेऊन चौकोन आखून घेतला आहे. आता आपण हा अशाच प्रकारे कट करायचा आहे. फक्त गोल गळा किंवा दुसरे गळे असतात त्यावेळेला आपण हा खालचा भाग वाढवायचा आहे. चौकोनी गळ्याला वर जेवढी गळा रुंदी असते तेवढीच गळा रुंदी आपण इथे ठेवायची आहे. जर आपण इथे जास्त गळा रुंदी खालच्या बाजूने ठेवली तर गळा आपला असा पसरतो, त्यामुळे आपण तेवढीच ठेवायची आहे. आता हे मी कट करून घेणार आहे. हे बघा, आपली गळ्याचा हा आकार कट करून झालेला आहे. इथे मी गळा उंची तयार ही 9 इंच आहे, त्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन 9.5 वर मी मार्किंग करून घेतलेलं होतं. आता हा पार्ट आपण मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचा आहे. इथे बघा, साडीचा कवडा मी अशा प्रकारे ठेवलेला आहे. त्याचा सरळ भाग म्हणजे सुलट भाग हा वर आहे आणि उलट भाग हा खाली आहे. आता त्यावर आपण अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या अवतीभोवती शिलाई टाकून घ्यायची आहे आणि खाली देखील मी शिलाई टाकणार आहे. हे बघा, इथे खालच्या बाजूने शिलाई टाकली आहे, इथे देखील मी टाकून घेतलेली आहे. इथला एक्स्ट्राचा भाग मी कट केलेला आहे, हा देखील आपण कट करून इथे छोटे छोटे कट्स आपण लावून घेणार आहोत. हा भाग आपल्याला आता अशा प्रकारे सरळ करून घ्यायचा आहे. आता इथे गळ्याच्या अवतीभोवती आणि खालच्या बाजूने मी दाब शिलाई देऊन घेणार आहे आणि इथे मागचे टक्स देखील मी देणार आहे. एक्स्ट्राचा भाग शिलाई टाकून कट करून घेणार आहे. इथे टक्स देखील लावून झालेले आहेत. आता ही जी आपली बॉर्डर आहे पट्टी, ती आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून इथे संपूर्ण बाजूने लावून घ्यायची आहे. हे बघा, आपली ही लेस, सॉरी हा काट लावून झालेला आहे. आपला बॅक पार्ट तयार झाला आहे. आता आपण स्लीव्स जोडून घेऊया. इथे बघा, मी स्लीव्स कट करून ठेवलेली आहे. इथे स्लीव्सचा थोडा साडीचा कपडा कमी आहे, त्यामुळे मी इथे आधी जॉईन देऊन घेणार आहे. इथे मी हे 4 तुकडे कट करून घेतलेले आहेत. ते आपल्याला अशा प्रकारे दोन्हीही बाजूने ठेवून आपण जोडून घेणार आहोत. हे बघा, दोन्हीही बाजूला जोड देऊन झालेले आहेत. बाहीला जोड कसा द्यायचा याचा व्हिडिओ मी लवकरच माझ्या चॅनलवर तुमच्यासाठी आणणार आहे. आता आपल्याला अस्तरचा भाग बाहीला म्हणजे मेन कापडाला जोडून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पाठीमागचा भाग म्हणजे सरळ भाग वर आणि उलट भाग खाली ठेवलेला आहे, तसंच मी हे दोन्ही पार्ट ठेवून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत, सरळ भाग वर उलट भाग खाली. आता आपण स्लीव जोडून घेणार आहोत. इथे प्रेस्टिज देऊन पुन्हा आपण अशा प्रकारे परत एकदा प्रेस्टिज द्यायची आहे, म्हणजे दाब शिलाई, आणि शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेणार आहोत. हे बघा, दोन्ही स्लीव्ज आपल्या तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला फिटिंगला किती भाग लागणार आहे. 1/2 इंचाची मी मार्किंग केलेली आहे. आता आपण फ्रंट पार्टला जोडायला सुरुवात करूया. आता अस्तर आणि साडीचा कपडा एकमेकांवर ठेवून मी हे दोन्ही पार्ट
ला शिलाई टाकून घेणार आहे। नंतर मी योक पट्टी जोडणार आहे। हे बघा मी सर्व पार्ट एकमेकांवर ठेवून घेतलेले आहेत। आता याला मी शिलाई टाकून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे संपूर्ण बाजूने सर्व पार्ट्सवर मी शिलाई टाकलेली आहे। आता एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेणार आहोत। आता आपल्याला ही योक पट्टी जोडून घ्यायची आहे। ही देखील आपण अशीच ठेवायची आहे। सरळ भाग आपल्याला वर ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला हे अस्तरचे पार्ट असे या प्रकारे ठेवायचे आहेत। आधी आपण अशा प्रकारे शिलाई टाकायची आहे, नंतर परत फोल्ड करून यावर पुन्हा एक दाब शिलाई आणि नंतर परत एक दाब शिलाई आपण देणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून मी हे तुम्हाला शिलाई टाकताना दाखवत नाही। हे बघा इथे मी अशा प्रकारे आधी एक शिलाई टाकली आहे। आता आपण हा कपडा अशा प्रकारे फोल्ड करून आधी इथे एक शिलाई देणार आहोत आणि नंतर पुन्हा अशा प्रकारे फोल्ड करून एक कोपऱ्यावर एक दाब शिलाई आपण देणार आहोत। हे बघा दोन्ही पार्ट आपले शिवून तयार झालेले आहेत। आता आपण फ्रंट पार्ट शिवायला सुरुवात करूया। तर इथे बघा आपल्याला हे दोन्ही कटोरीचे जे पुढचे पार्ट आहेत ते सरळ बाजू वर ठेवायची आणि हे जे आपलं टोक आहे ते व्यवस्थित असं करून हे दोन्ही एकमेकांना आपण जोडून घ्यायचे आहेत। आणि इथे मी 1.5 इंच आणि उभा टक्स हा म्हणजे आडवा टक्स 1.5 इंच आणि उभा टक्स हा 2.5 इंचावर मी मार्किंग करून दोन्ही बाजूला टक्स देऊन घेणार आहे। कटोरीला टक्स कसा द्यायचा आणि टक्स देताना कोणकोणती काळजी घ्यायची याचा सुद्धा मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड करणार आहे। तर चला हे टक्स मी देऊन घेते। हे बघा इथे मी अशा प्रकारे टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे। दोन्ही बाजूला मार्किंग करून मी आता इथे डबल शिलाई आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे टक्स उसून आपलं ब्लाऊज खराब होत नाही। हे बघा दोन्ही टक्सची शिलाई आपली झालेली आहे। आता आपल्याला हा पार्ट कट करायचा नाही, तर हा पार्ट आपल्याला आपली ज्या बाजूला हुक लूप पट्टी असते म्हणजे आपण ज्या बाजूला हुक किंवा आय करतो तर त्या बाजूला ही आपल्याला अशा प्रकारे तिरकस फोल्ड करून इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। दोन्ही बाजूला मी अशाच प्रकारे शिलाई टाकून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे फोल्ड झालेली आहे आपली पट्टी। किती छान असा आपला पफ तयार झालेला आहे। आता आपण हे जे आपले दोन्ही पार्ट आहेत ते अशा प्रकारे आपण ठेवून घ्यायचे आहेत आणि हे बघा अशा प्रकारे 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन आपण इथून संपूर्ण बाजूने ते जोडून घेणार आहोत। दोन्ही पार्ट मी जोडून घेणार आहे। व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून मी तुम्हाला शिलाई करतानाचा पार्ट दाखवत नाही। हे बघा दोन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहेत। आता हे आपल्याला हा जो भाग आहे तो इकडे कटोरीच्या साईडने वरच्या बाजूने आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे कटोरी आपली व्यवस्थित ही बसते। हे बघा आता आपण योक पट्टी जोडून घ्यायची आहे। आधी आपण मार्किंग करून घेऊयात। आपल्याला ह्या बाजूने 3 इंच आणि ह्या बाजूने 2 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपण व्यवस्थित अशी रेषा आखून घेणार आहोत। हे बघा दोन्ही पार्टवर मी मार्किंग करून घेतलेली आहे। आता आपल्याला अशा प्रकारे हा एक भाग घेऊन ही जी आपली कटोरी आहे सॉरी योक पट्टी आहे ती आपल्याला अशा प्रकारे उलट बाजू त्याची वर यायला पाहिजे। तर अशा संपूर्ण बाजूने आपण जोडून घेणार आहोत। दोन्ही पार्ट मी आता जोडून घेणार आहे। हे बघा आपली योक पट्टी जोडून झालेली आहे। आता आपण सगळ्यात आधी इकडे आय बटन पट्टी आणि इकडे हुक पट्टी लावून घेणार आहोत।
ही बघा, ही आहे आपली हुक पट्टी। हिला आपण एका बाजूने अशा प्रकारे शिलाई टाकून घेणार आहोत। आणि हे मी अस्तरचा साडीचा कपडा आणि अस्तरचा कपडा घेतलेला आहे, त्याला देखील आपण आधी शिलाई टाकून घेणार आहोत, नंतर एक्स्ट्राचा भाग मी कट करणार आहे। ही आपली एक पट्टी आहे हुक पट्टी, ती आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे। खालच्या बाजूने देखील मी पट्टी वाढून घेतलेली आहे। इथे आपण आता शिलाई टाकून ही पट्टी, ही आणि ही आय पट्टी देखील मी जोडून घेणार आहे। ह्या पट्ट्या जॉईन करताना आपली हुक पट्टी आपण वरच्या बाजूने लावायची असते आणि आपली ही जी आय पट्टी असते ती अशा प्रकारे आपण खालच्या बाजूने तिला ठेवून मग शिलाई टाकायची असते। आता मी ह्या दोन्ही पट्ट्या लावून घेणार आहे। हे बघा, आपली हुक आय पट्टी लावून झालेली आहे। आता अशा प्रकारे आपल्याला हे ठेवून पाहायचं आहे, म्हणजे हा आपला गोल आकार हा व्यवस्थित येतो। इथे मी हे ब्लाउज कट करतानाच गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं होतं। हा तयार गळा 6 आहे, 6.5 मी मार्किंग करून कट करून घेतला आहे। 1/2 इंच आपला इथे जाणार आहे शिलाईसाठी। बॅक पार्ट हा तयार झालेला आहे, म्हणजे त्याच्या गळ्याला पाइपिंग वगैरे लावायची नाही, त्यामुळे आपण इथे आता पाइपिंग लावून घेणार आहोत। ब्लाउजला बॅक किंवा फ्रंट नेकला पाइपिंग कशी लावायची हे देखील मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, मी इथे अशा प्रकारे क्रॉस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। हा कपडा कमी असल्यामुळे मी अशा प्रकारे पट्ट्या जॉईन करून घेणार आहे। आता ही पट्टी आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे आपण आता हे लावून घेणार आहोत। आता ही पट्टी आहे ती अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित अशी फोल्ड करायची आहे। तुम्हाला कितपत पाइपिंग बारीक पाहिजे किंवा जाड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही फोल्ड करायची आहे आणि इथे बरोबर ह्या पॉइंटला शिलाई टाकायची आहे। हे बघा, आपली पाइपिंग लावून झालेली आहे। खूप छान अशी गळ्याची आपली फिनिशिंग आलेली आहे। आता आपल्याला बॅक पार्ट अशा प्रकारे ठेवून हे दोन्ही पार्ट आपल्याला व्यवस्थित असे ठेवून बघायचे आहेत आणि हे दोन्हीही भाग आपले व्यवस्थित आहेत की नाही हे बघायचं। हे बघा, इथे बरोबर आलेले आहेत दोन्हीही भाग। ह्या बाजूला देखील अगदी परफेक्ट असं हा भाग आलेला आहे। आता आपण दोन्ही बाजूचं शोल्डर आपण जॉईन करून घ्यायचं आहे। 1/2 इंचाची शिलाई मार्जिन ठेवून मी इथे शोल्डर जॉईन करून घेणार आहे। हे बघा, आपला शोल्डर जॉईन झालेला आहे। अशा प्रकारे आपलं दोन्ही बाजूचं शोल्डर जॉईन झालेलं आहे। स्लीव्ज देखील मी आता इथे जोडून घेणार आहे। इथे बघा, आपला हा जो सेंटर आहे तिथे ही स्लीव्ज मी अशा प्रकारे ठेवलेली आहे। सॉरी, मी उलट माझ्याने उलट दाखवलं गेलेलं। हे बघा, ही स्लीव्ज आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे। हा जो आपण सेंटर घेतलेला आहे आणि मार्किंग केलेली आहे ती आपण इथे व्यवस्थित अशा प्रकारे ठेवून दोन्हीही बाजूला मी शिलाई टाकून घेणार आहे। दोन्हीही स्लीव्ज मी अशाच प्रकारे जोडून घेणार आहे। हे बघा, दोन्हीही बाजूच्या स्लीव्ज आपल्या लावून झालेल्या आहेत। आता आपण ब्लाउजला फिटिंग करून घेणार आहोत। त्याआधी आपल्याला हे दोन्हीही कोपरे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि आधी आपल्याला एक सरळ शिलाई 1/2 इंच अंतर ठेवून मारून घ्यायची आहे। हे बघा, दोन्हीही बाजूला आपली शिलाई टाकून झालेली आहे। आता हा एक्स्ट्राचा भाग थोडा आपण कट करून घेणार आहोत। हे बघा, कट करून झालेला आहे आपला कपडा। आता आपण स्लीव्ज सरळ करून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता इथे आपल्याला 1/2 इंच मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे, म्हणजे दाब शिलाई आपली इथे होईल, म्हणजे आतले हे जे धागे आहेत आपले ते बाहेर दिसणार नाहीत। आधी आपण दोन्ही बाजूला अशा प्रकारे शिलाई टाकून घ्यायची आहे।
हे बघा आपली दाब शिलाई देखील देऊन झालेली आहे। आता आपल्याला फिटिंग साठी मार्किंग करून घ्यायचं आहे। आधी आपण एका बाजूला करून घेऊयात। सगळ्यात आधी आपल्याला इथे इथे छातीचं नाही, आपण आधी कमरेचं माप घ्यायचं आहे। तर कमरेचं माप घेताना नेहमी हे जे आपलं आय पट्टी असते त्याच्या ह्या कोपऱ्यापासून आपण मार्किंगला आपण माप घेतो। तर इथून मोजायचं आहे। तर जेवढे तुमचं कमरेचं माप असेल तिथपर्यंत तुम्ही हे मोजायचं आहे। इथे कमरेचं माप आहे 28 इंच। तर मी इथे अशा प्रकारे 28 इंचांपर्यंत मी मापून घेणार आहे। इथे बघा, इथे बरोबर 28 इंच आलेला आहे। इथून आता आपल्याला असा पॉइंट पकडायचा आहे, किंवा मग तुम्ही अशा प्रकारे चॉकने देखील मार्किंग करू शकतात। आणि नंतर मग ह्या मार्किंग केल्यापासून इथपर्यंत आपण मोजायचं आहे किती अंतर आपलं ते येणार आहे। तर मी इथे बघा, ह्या पॉइंटपासून मी मोजलेलं आहे, हे आहे 4.5। म्हणजे 5 ला 1च पॉइंट कमी। म्हणजे आपण आपल्याला जर फिटिंगसाठी व्यवस्थित आपल्याला मार्किंग करायचं असेल तर एखाद पॉइंट इकडे तिकडे घेतलं तरी चालेल। इथे मी 5 इंच घेणार आहे। तर इथे बघा, आपलं हे जे आपण फिटिंगसाठी मापलं त्यावेळेला 5 आलेलं आहे। तर आपल्याला 5चा 4था भाग घ्यायचा आहे। त्यासाठी आधी 5च्या निम्मे करायचं, म्हणजे 2.5, आणि त्यानंतर त्याच्या निम्मे करायचं आहे, म्हणजे 1.25 इंच अंतर येईल। ब्लाऊज फिटिंगसाठी काय काय आपण केलं पाहिजे, म्हणजे आपण आपले या ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येईल त्यासाठी देखील मी व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे। इथे आपण मार्किंग करून घेऊया। दोन्ही बाजूला मी करणार आहे। इथे छातीचा 4था भाग म्हणजे 8.5 इंचावर मार्किंग करणार आहे। तर ह्या पॉईंटपासून आपण मार्किंगसाठी घेऊया। हे बघा 8.5 इंच, आणि त्यानंतर स्लीव्ज आपली जेवढी असेल तेवढी मी दंडगेर मापून दोन्ही बाजूला मी व्यवस्थित खुणा करून घेणार आहे। अशा प्रकारे मी दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतलं आहे। सगळ्यात आधी आपण ह्या फिटिंगसाठी केलेल्या मार्किंगवर एक शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही बाजूला। हे बघा, आपली फिटिंगची शिलाई टाकून झालेली आहे। आता आपल्याला इथे दोन्ही बाजूला 2-2 किंवा 3-3 तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही शिलाई टाकू शकतात। मी इथे 2-2 शिलाई टाकून घेणार आहे। हे बघा, आपल्या शिलाई देखील टाकून झालेल्या आहेत। आपली फिटिंग ही झालेली आहे। आधी आपण आता हे जे आपलं शोल्डरचा भाग आहे तो अशा प्रकारे घेऊन इथे आपल्याला किंचित शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्हीही बाजूला। नंतर मी हे स्लीव सरळ करून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे मी शिलाई टाकून घेतलेली आहे। स्लीव सरळ करून घेण्याच्या आधी मला आपण अशा प्रकारच्या पट्ट्या घ्यायच्या आहेत, त्याला आपण अशा प्रकारे फोल्ड करून अशी शिलाई टाकून घ्यायची आहे। दोन्ही पट्ट्या मी तयार करून घेणार आहे। ह्या प्रेस बटन पट्टी आपल्याला लावायची आहे। आता ही आपण जी पट्टी तयार केली आहे ती हा जो आपला शोल्डरचा भाग आहे त्यावर अशी ठेवून मी दोन्ही बाजूला जोडून घेणार आहे। पट्टे देखील आपले लावून झालेले आहे। आता आपण स्लीव सरळ करून घ्यायची आहे। आपल्या ब्लाऊजची फिटिंग ही व्यवस्थित झालेली आहे। तुम्ही बघू शकतात या दोन्हीही बाजू व्यवस्थित अशा आलेल्या आहेत। तर ह्या जोडताना अजून काय काय काळजी घ्यायची ते मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ खूप मोठा झाला असतं म्हणून मी तुम्हाला शिलाई टाकतानाचा व्हिडिओ दाखवत नाही। हे बघा, व्यवस्थित आलेली आहे आपली शिलाई। दोन्ही पार्ट व्यवस्थित आलेले आहेत। तुम्ही अशाच प्रकारे जर स्टिचिंग केली तर अगदी परफेक्ट असे ही ब्लाऊजची फिटिंग येते। हे बघा, अगदी परफेक्ट अशी ही आपली फिनिशिंगसह ब्लाऊज शिवून तयार आहे। अगदी कमी वेळेत मी तुम्हाला हे शिवून दाखवलेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी कशी जोडायची, स्लीव्स जोडताना आणि फिटिंग करताना काय काय अजून काळजी घ्यायची ते डिटेलमध्ये सांगणार आहे।
किंवा तुम्ही अशाच प्रकारे ब्लाउजची फिटिंग करा आणि शिवून बघा, नक्की खूप छान असं हे तुमचं ब्लाउज जमेल। तेव्हा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।